मार्च जागतिक महिला दिवस के अवसर पर मराठा मंदिर सिनेमा हॉल मुंबई में एजुकेशन इंस्टीट्यूट फॉर एजुकेशन ट्रेनिंग रिसर्च इन नेचुरोपैथी ने महिलाओं के लिए डिजिटल टेक्नोलॉजी और महिला सशक्तिकरण का एक फ्री सेमिनार का आयोजन किया गया। इस सेमिनार में महाराष्ट्र राज्य महिला आयोग की भी सहभागिता रही। इस दौरान डॉक्टर मीरा दोडेकर जी का कहना था कि आज वुमन इंटरनेशनल डे है आणि त्याच्यासाठी मी सगळ्या जागतिक इंटरनेशनल डे असल्यामुळे सगळ्या वुमन्सला शुभेच्छा देते, धन्यवाद त्यांचे। आणि इथे ज्या आज जो प्रोग्राम चाललेला आहे मराठा मंदिर सिनेमा हाऊसमध्ये डॉक्टर विनायक घाप चेअरमन मराठा मंदिर म्हणजे गावडे इन्स्टिट्यूटचे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील आय आय ई टी आर एनचे चेअरमन अशा दोघांच्या वतीनं हा इथे प्रोग्राम आणि महिला आयोगच्या वतीनं थर्ड असा इंटरनॅशनल डे आम्ही चूज करून डिजिटल टेक्नॉलॉजीवर हा जो वुमन इंटरनॅशनल डेचा प्रोग्राम सुरू त्या दिनानिमित्त सुरू केलेला आहे आणि तो सकाळपासून सक्सेसफुली पूर्ण होत आहे। त्याच्यात 1,000-1,500 पर्यंत मुलींनी भाग घेतलेला आहे। आणि इस अवसर पर डॉक्टर राजेंद्र पाटील जी का कहना था की माझं नाव डॉक्टर राजेंद्र पाटील, मी डायरेक्टर मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी मुंबई सेंट्रल। आज आम्ही मराठा मंदिर सिनेमा हॉलमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी अँड वुमन एम्पॉवरमेंट दॅट इज इंटरनॅशनल वुमन डे सेलिब्रेट केला आहे। त्याच्यामध्ये खूपसे मान्यवर व्यक्ती आल्या, पर्टिक्युलरली आम्ही डिजिटल डान्स रॉबोटिक डान्स आणि त्याच्यामध्ये डिजिटल प्ले म्हणजे आफ्टर 200 इयर्स फ्रॉम टुडे काय होईल जगामध्ये तसं ते रॉबोटिक प्रोसेस ह्युमन बीइंगला ओव्हरटेक करू शकतं, पण माझ्या मते तो होऊ शकत नाही कारण ते प्रूनिंग सिस्टीम त्याच्यामध्ये नसते, कारण ती नॅचरल मशीन नाही आहे। नॅचरल मशीन इज अ ह्युमन मशीन अँड आर्टिफिशियल मशीन इज अ मॅनमेड मशीन, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो। प्रूनिंगमध्ये पर्टिक्युलरली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स म्हणजे अल्फा बीटा प्रूनिंग हे दोन्ही प्रोसेस होता आणि आर्टिफिशियलमध्ये फक्त फिजिक्स होऊ शकतं मॅथमॅटिक्स होऊ शकतं पण ते प्रोसेस होऊ शकत नाही अँड दे कॅनॉट टेक अ एन नंबर ऑफ डिसिजन इन अ 1 सेकंड, सो दॅट अल्टिमेटली वी आर गोइंग टू कॉल ॲज अ डिसिजन सपोर्ट सिस्टीम। ओके, आणि हेच आम्ही मुलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। आमच्या मुलांनी डिजिटल प्ले हा दाखवलं फर्स्ट टाईम इन द वर्ल्ड हाऊ दी रॉबोटिक विल टेक ओवर टू द वर्ल्ड इफ द मॅन कॅनॉट गेट फ्रॉम दी कॉन्शियस ही कॅनॉट बिकम अँड पुट इज 100% माइंड अँड पुट पर्टिक्युलर सिस्टीम बिकॉज वॉट इज रिक्वायर्ड फॉर अ मॅन माइंड प्लस माइंड सेट, इफ यू कॅनॉट से चेंज द माइंड सेट डेफिनेटली दॅट रॉबोट विल टेक ओवर। माझ्या लेक्चरबद्दल मी ॲक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एक्सपर्ट सिस्टीम यातला मी डिफरन्स सांगितला। आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी ती जुनी कन्सेप्ट असेल स्टील अजून ती डेव्हलप आहे। 1926 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि एक्सपर्ट सिस्टीम 1986 एक्सपर्ट सिस्टीम आले, दोन्ही एवढं काही डेव्हलप झालं नाही, होत आहे हळूहळू होत आहे, रोबॅटिक सिस्टीम येते पण हळू, पण आर्टिफिशियल जपान म्हणजे पर्टिक्युलर 1 कंट्री से आफ्टर 20 इयर्स फ्रॉम टुडे डेफिनेटली एक्सपर्ट सिस्टीम विल कम अँड देअर विल नॉट बी अ मॅन रिक्वायरमेंट एंटायर दी एनी टास्क गिवन इन द वर्ल्ड विल बी टेकन ओवर बाय दी एक्सपर्ट सिस्टीम, बट एक्सपर्ट सिस्टीम नीड द प्रूनिंग सिस्टीम। प्रूनिंग सिस्टीम इज नॉट पॉसिबल बिकॉज इज अ नॅचरल सिस्टीम, गॉड गिफ्टेड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स द मॅन गिफ्टेड, देअर इज अ टोटल डिफरन्स दॅट आय कन्व्हिन्स टू दी माय स्टुडंट अँड ऑल अदर स्टुडंट पर्टिक्युलरली लेडीज स्टुडंट अँड वर्किंग वुमन अँड टीचर। इसी प्रकार डॉक्टर धर्मेश दावडेकर जी का कहना था कि ॲक्च्युली मराठा मंदिर ही संस्था जी आहे ती 70 वर्ष जुनी आहे आणि आम्ही एज्युकेशनमध्ये गेले 70-72 वर्ष आहोत। इथे चालू केलेली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि पॉलिटेक्निक या दोन्ही मराठा मंदिरचे भाग आहेत आणि त्याच्यातून आम्ही अपलिफ्टमेंट ऑफ नॉट ओनली वुमन बट मेन ऑल्सो, त्यामुळे विद्यार्थिनी जे गेली 17 वर्ष हायर एज्युकेशन घेत असतात आणि त्या सगळ्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो। आजचा जो ह्याचा दिवस आहे इंटरनॅशनल वुमेन डे इज पार्ट ऑफ वन ऑफ द इव्हेंट विच दिस इन्स्टिट्यूट इज कंडक्टिंग अँड आय विश देम ऑल द बेस्ट, थँक्यू। डॉक्टर आशा लाड जी का कहना था की
आज महिला दिनानिमित्त आय आय टी आर एनने एक प्रोग्राम अरेंज केला होता एम्पॉवरमेंट वुमनच्यासाठी. तर त्याच्यामध्ये मेन मराठा मंदिरचे चेअरमन मिस्टर घाग आणि डॉक्टर राजेंद्र पाटील, मीरा डॉक्टर मीरा दांडेकर, नंतर महिला आयोगच्या निंदा कीर्तिकर आणि ॲडव्होकेट आशा लांडगे, त्या मेन होत्या. आणि पुण्याहून आलेल्या त्या संजीवनी, डॉक्टर संजीवनी, आणखीन डॉक्टर बारसे आपल्या सायन हॉस्पिटलच्या डीन, असे सगळे मान्यवर जमलेले होते. आणखीन आपला एक सकाळचा एक अर्धा दिवसाचा प्रोग्राम संपलेला आहे, त्याच्यामध्ये दोन प्ले झाले डिजिटलवरतीच. आता सरांनी एक्सप्लेन आता केलंच आहे त्याप्रमाणे सगळं डिजिटल कसं काय आपण आता वापरात आणायचं आणि काय काय त्याच्याविषयी बोलून झालेलं आहे. इसी प्रकार वहां पर मौजूद छात्रों का कहना था कि मेरा नाम मधुरा मोतीराले है. मैं मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इंस्टीट्यूट मैनेजमेंट ऑफ स्टडीज इसमें फर्स्ट ईयर मैनेजमेंट में पढ़ रही हूँ. आज के सेशन में हम लोग को हमने बहुत इंजॉय किया, मतलब अलग अलग वुमन एम्पावरमेंट पे बात हुई, अलग इंस्पेक्टर्स जो उनकी व्यूज थे वो हम लोग को जानने को मिले. फिर जो बहुत जो हमारे ट्रस्टी, हमारे चेयरमैन जो हमें उन्होंने हमें गाइड किया डिजिटल टेक्नोलॉजी के बारे में, उससे बहुत सारी जानकारी मिली. अच्छा, या जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग व इंडियन इंस्टिट्यूट फॉर एज्युकेशन फॉर ट्रेनिंग रिसर्च इन नेचरोपॅथी अँड मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इनके संयुक्त विद्यमानाने आज इथे एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं की डिजिटल तंत्रज्ञानाचं महिला सशक्तीकरणासाठी कसा उपयोग केला जातो त्याबद्दल आज अनेक मान्यवरांनी आपल्या इथे मतमतांतरे मांडली. कॅमेरा पर्सन सुचित्रा के साथ विक्रम सिंग पुंडीर, SCN TV न्यूज, मुंबई.